श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. जालना जिल्ह्यात सरासरीच्या 119% पाऊस, धरणांच्या पाणी पातळीत वाढ, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या 2,00,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान आणि गणेश उत्सवाला उत्साहात प्रारंभ, गणेश फेस्टिवलमध्ये जालनेकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब म्हस्के यांनी पाठवलेली ही माहिती. जालना जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचं पुनरागमन झालं. सर्वच तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली. सर्वदूर झालेल्या या पावसामुळे खरीपातल्या पिकांना जीवनदान मिळालं आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 603.10 मिलीमीटर असून आतापर्यंत 710.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचं हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या 119% इतकं आहे. दरम्यान या पावसामुळे बहुतांश भागातले नदी नाले दुथडी भरून वाहिले. पुराच्या या पाण्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली. जिल्ह्यातल्या 7 मध्यम प्रकल्पांमध्ये 52% तर 57 लघु प्रकल्पांमध्ये 60%-हून अधिक जलसाठा झाला असून पाण्याची आवक अद्यापही सुरूच आहे. दरम्यान पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाचे दरवाजे काल उघडल्यानं गोदावरी दुथडी भरून वाहत असल्यानं अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात मंठा, परतूर, घनसावंगी आणि जालना तालुक्यातल्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन, मका पिकांसह फळबागांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातल्या 1,95,000 शेतकऱ्यांच्या सुमारे 2,12,216 हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक 1,87,000 हेक्टरवरील जिरायती क्षेत्रावरील पिकांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे 73 जनावरांचा मृत्यू झाला असून 173 घरांची पडझड झाली आहे. तर पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेल्या आदेशानुसार नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचं काम महसूल विभागानं सुरू केलं आहे. महसूल आणि वनविभाग शासन निर्णयानुसार जिल्ह्यात ई पीक पाहणी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. सर्व शेतकऱ्यांनी येत्या 15 सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणीची नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. भोकरदन तालुक्यातल्या श्रीक्षेत्र जाळीचा देव तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारनं 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अजिंठा डोंगररांगांमध्ये वसलेल्या जाळीचा देव इथल्या निसर्गरम्य परिसरात श्री चक्रधर स्वामींचं मंदिर असून या ठिकाणी देशभरातल्या महानुभाव पंथातल्या अनुयायांसह पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. या निधीतून भक्तनिवास, प्रसादालय, शॉपिंग सेंटर, संरक्षण भिंत, व्ह्यू पॉईंट, सिमेंट रस्ते, स्वच्छतागृह, पथदिवे, सुशोभीकरण आदी कामं केली जाणार आहेत. जालना जिल्ह्यातल्या 5ही विधानसभा मतदारसंघातल्या 1,755 मतदान केंद्रांवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये 26,229 मतदारांची वाढ झाली असून एकूण मतदारांची संख्या 16,23,943 इतकी आहे. यामध्ये 8,47,777 पुरुष मतदार, 7,76,126 महिला मतदार तर 40 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. मालवण इथल्या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं जालना शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी घनसावंगी तहसील कार्यालयावर युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. जालना शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला उत्साहात सुरुवात झाली. गणेश आगमनाच्या दिवशी भाविकांनी ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली. जिल्ह्यात 1,647 सार्वजनिक गणेश मंडळांनी नोंदणी केली असून 254 गावात 1 गाव 1 गणपती बसवण्यात आला आहे. जालना शहरात सार्वजनिक गणेश मंडळांनी तयार केलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी भाविक सायंकाळी गर्दी करत आहेत. यावर्षी जालना गणेश फेस्टिवलच्या वतीनं 9 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचा जालनेकर मनमुराद आनंद घेत आहेत. महापालिका प्रशासनानं शहरातल्या मोती तलावात सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनाचं नियोजन केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं बौद्ध महासभेच्या वतीनं विशाल धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजरत्न आंबेडकर यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. इतर मान्यवरांनी यावेळी परिषदेत आपली भूमिका मांडली. नालंदा बुद्ध विहार नागेवाडी इथले भंते शिवली शाक्यपुत्र, छत्रपती संभाजीनगर इथले भंते सुदत्त बोधी थेरो आदींनी उपस्थितांना धम्मदेसना दिली. जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयांसह शासकीय निमशासकीय कार्यालयं, पक्ष संघटनांच्या वतीनं स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.